दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकरी हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी आंदोलनाला आता मुस्लिम समाजाने पाठिंबा अमरावतीत दिला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत मोर्चा काढत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने करीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले. इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र राज्याकडून माननीय जिल्हाधिकारी यांना एक आम्ही निवेदन, जे केंद्र सरकार, जे पुंजीपती आणि भांडवलदार यांना शरण गेलेली सरकार आहे, त्यांना खुश करण्याकरता त्यांनी जे 3 कृषी बिल पारित केले आहेत घाई गर्दीने तातडीने, ते त्वरित रद्द करण्याबाबत राष्ट्रपती यांना एक निवेदन आम्ही सादर केले अमरावती कलेक्टरच्या माध्यमातून. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, अच्छे दिन की शुरुआत अशी म्हणणारे ठेकू प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी विधेयक बिल लोकसभेत पास केले, जे शेतकऱ्यांच्या अहिताचे आहेत, हिताचे नाहीत, तरी ते त्वरित राष्ट्रपती यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातून रद्द करावे आणि शेतकऱ्यांकरता जे मागील सरकारने डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती आणि त्याबद्दल अण्णा हजारे समाजसुधारक, समाजसेवक हे उपोषणावर बसले असताना 2019 फेब्रुवारीला त्यांनी एक पत्र त्यांना दिले लेखी, राजे मोहन सिंग कृषी मंत्री तेव्हाचे तत्कालीन, त्यांनी आश्वस्त केले की आम्ही डॉक्टर राधाकृष्ण आयोगची शिफारस लागू करू, परंतु हे सरकार, फेकू सरकार, हे सगळे दिलेले वचन ते पत्रसुद्धा विसरून गेलेत. तरी इंडियन युनियन मुस्लिम लीगची राष्ट्रपतींना अशी विनंती आहे की त्यांनी या केंद्र सरकारने जे पारित केलेले 3 कृषी विधेयक बिल त्वरित रद्द करावे, जे किसानाच्या आणि शेतकऱ्यांच्या अहिताचे आहेत. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करून त्यांना, शेतकऱ्यांना आणि 40 जे शेतकरी संघटना आहेत त्यांना उपकृत करावे, ही मुस्लिम लीगची मागणी. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.